अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। उद्या होऊ घातलेल्या दसरा मेळाव्यासंदर्भात जामनेर तालुक्यातील एसटी महामंडळाच्या 25 बस या शिंदे गटाने आरक्षित केल्या असल्याने आता पुढील 2 दिवस ग्रामीण भागातील प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांसमोर येण्या जाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे। आणि महामंडळाच्या एसटी बस 2 दिवस नाही म्हटल्यावर अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनधारक अव्वाच्या सव्वा दर आकारत दिवाळीच साजरी करतील असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे। जामनेर आगारातून पाचोरा येथे विशेष बस 25 विशेष बस सेवेसाठी वाहने मार्गस्थ करण्यात येत आहेत। दिनांक 4, 5 आणि 6 या 3 दिवसांसाठी हे वाहने जात असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील काही फेऱ्या, काही शहरी भागातील वाहतूक विस्कळीत होणार आहे। त्या तशी सूचना आपण मागच्या 2 दिवसांपासून आपल्या सूचना फलकावर सुद्धा प्रदर्शित केलेली आहेत, शाळांना कळवलेले आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती होईल की 3 दिवस बसेस या विस्कळीत होतील याबाबतीत आपण योग्य ती खबरदारी घेतलेली। सर, नेमक्या आता तुम्ही ज्या बसेस कमी केल्या आहे त्या नेमक्या कोणत्या रूटवरच्या केल्या आहे? असं आपण सर्वच रूटवरच्या बसेस कमी केलेल्या आहेत। जिथे 10 बसेस होत्या तिथे आपण 6 केलेल्या आहेत, जिथे 4 होत्या तिथे 2 केलेल्या आहेत। पूर्णतः बसेस आपण बंद केलेल्या नाही आहेत, काही ज्या आवश्यक बसेस आहेत याच। सर, आता इथून जामनेरहून ज्या बसेस पाचोरा जाणार आहेत तिथून पाचोऱ्याहून पुढे बसेस कुठे जाणार आहे? मुंबईसाठी जाणार आहे। मुंबई काही कार्यक्रम निमित्त? हां, दसऱ्याचा काही कार्यक्रम आहे, दसरा मेळाव्यासाठी ते मुंबईला जाणार। सर, आता जामनेर येथे शिक्षणासाठी रोज 1000 विद्यार्थी येतात आणि दसऱ्यासारखा सण उद्या आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि जनतेला जेणेकरून प्रवासासाठी काही त्रास होणार नाही यासाठी आपण काही विशेष खबरदारी वगैरे काही योजना वगैरे केलेली आहे? बहुतेक मार्गावरची वाहतूक आपण चालू ठेवलेली आहे, इतकंच आहे की फेऱ्यांचं प्रमाण जे होतं ते कमी केलेलं आहे। विद्यार्थ्यांची गैरसोय काही प्रमाणात होणार आहे। उद्या सुट्टी आहे, दसऱ्यानिमित्त सुट्टीच असते, विद्यार्थी जामनेरला येत नाही असंही सुट्टीच्या दिवशी शालेय फेऱ्या बंद असतात आणि गुरुवारी काही सकाळचे पिरियड सोडल्यानंतर दुपारनंतर सर्व वाहतुकी सुरळीत होईल। याच्यानंतर बसेस परत आल्यानंतर कधीपासून आपली वाहतूक सुरळीत होणार आहे? बसेस या गुरुवारी सकाळपर्यंत येतील आणि बसेस आल्यानंतर गुरुवारी दुपारपर्यंत वाहतुकी पूर्ववत सुरू होईल। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।